किती घाण झालेला हा जार आहे तो बघा आपण किती क्लीन काढलेला आहे रिझल्ट तुमच्या समोर आहे आणि इकडे मी तुम्हाला आधी रिझल्ट दाखवते आहे नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे बघा आपल्याकडे अशा पद्धतीचा जार असतो आणि माझा जार हा मी वापरत नाही आणि ठेवून दिलेला होता त्यामुळे धूळ बघा किती झाली आहे आणि खूप जुना जार हा आहे आतून आणि बाहेरून खूप घाण झालेला आहे धूळ प्रचंड झाली आहे अक्षरशः त्याला जाळं लागलेलं आहे आतून पण खूप त्याचं जो आहे चिकटपणा त्याचबरोबर धूळ वगैरे सगळं काही आहे हे बघा मी तुम्हाला आतून दाखवते आहे कितीही घाण झालेला जा तुमचा जार असेल तर घरच्या घरी दोन ट्रिकने तुम्ही स्वच्छ करू शकता आणि घरच्या साहित्यात आहे काहीच जे आहे बिलकुल आपल्याला कष्ट करायची गरज नाही पाच मिनटात हा जार साफ होतो पहिले आता यावरती खूप धूळ बसलेली आहे त्या कारणाने मी एकदा हा आतून आणि बाहेरून स्वच्छ पाण्याने धुऊन घेते आहे आणि मग आपण हॅक करणार आहोत तुम्ही जर हा असा जार रोज वापरत असणार तर तुम्ही आतून कसा क्लीन करायचा आहे हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ देऊ शेवटपर्यंत नक्की बघा आता आपल्याला पहिले स्वच्छ आतून आपण साफ करूयात तर मी अगदी एखादा दोन ग्लास पाणी त्यामध्ये टाकलेलं आहे अंदाजेच पाणी आपल्याला इकडे टाकायचं आहे आणि बाहेरून आपण नंतर घासणार आहोत आता अंदाजे तीन चमचे मी इकडे तांदूळ घेतलेले आहेत बघा तांदूळ सगळ्यांच्या घरामध्ये अव्हेलेबल असते ही सगळ्यात पहिली ट्रिक आहे आणि दोन ते तीन चमचे तांदूळ आपल्याला इकडे घालायचे मी इकडे रेशनच्या तांदूळचा वापर केलेला आहे कोणत्याही तांदूळचा तुम्ही इकडे वापर करू शकता आता याला असं जारला झाकण मिळतं ते झाकण लावू शकता पण माझं झाकण हरपलेलं आहे त्यामुळे मग मी इकडे ती वाटी घेतली आणि अशा पद्धतीने त्याला शेक करत जायचं असं शेक केलं तर काय होतं जे तांदूळ आहे त्याने आतलं जे काही तुमचं सुद्धा जार असेल तो निघतो आतमध्ये जो काही चिकटपणा झालेला असेल खूप दिवस झाले जर तुम्ही जार धुतलेला नसेल तर तो चिकटपणासुद्धा निघून जातो बरंच जर काही सुद्धा डाग झालेले असतील ते सगळे याने निघून जातात कारण यामध्ये याचं जे काही तोंड आहे ते खूप छोट असल्या कारणाने आपला हात जात नाही त्यामुळे हा आतून साफ करणं खूप अवघड जातं त्यामुळे ही, त्या, त्या, ही ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर केली आहे पाच मिनटं आपल्याला हे असंच शेकायचं आहे आणि नंतर फेकून द्यायचं आहे तुम्हाला लगेच रिझल्ट दिसेल आता आपण बाहेरून घासूयात तर इकडे मी भिमभार साबण घेतलं आहे आणि जी भांड्याची घासणी असते तीच घेतली आहे आणि बाहेरून तर आपल्याला घासायला खूप सोपं पडतं कारण आपण नेहमी बाहेरून इझिली घासू शकतो पण आतून आपला हात जात नाही त्या कारणाने थोडं अवघड जातं तर हे जार क्लीन करण्यासाठी एक लिक्विडसुद्धा मिळतं पण आपण घर गर, घरी एकदम मस्त अशा ट्रिकने हे साफ केलेलं आहे ही पहिली ट्रिक आहे जर तुम्हाला अशा पद्धतीने साफ नसेल करायचं तर मग दुसरीसुद्धा ट्रिक आहे पण तांद्रा खूप स्वच्छ निघतं तुम्हाला साधारणतः एक पाच ते सात मिनटं ते शेक करत राहायचं आहे आणि त्याच्यामधला चिकटपणा निघून जातो नंतर त्यामध्ये थोडंसं तुम्ही निरमा वगैरे टाकून थोडं शेक करून आणि स्वच्छ धुवून घेतला तर तुमचा जार आतून एकदम क्लीन निघतो आता वरच्या बाजूनी बघा हा मी ठेवून दिलेला जार होता त्यामुळे भरपूरसा जो आहे तो त्या धूळ बसली आहे त्याचबरोबर खूप जुना जार आहे हा तर तुम्हाला दिसत असेल त्याच्या कंडिशनवरनं चपलासुद्धा आहे कुठे तर हा मी वापरत नाही पण मला तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे होता म्हणून मी हा जार स्पेशली काढला आहे आणि तुमच्यासमोर मी हा क्लीन करते आहे अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा क्लीन करू शकता खूप मस्त हॅक आहे त्यामुळे नक्की आजमावून बघा आणि मी हंड्रेड पर्सेंट खात्रीशीर गॅरंटी देते तुम्हाला हा नक्की उपाय आवडेल आता पहिला उपाय तर आपण केला आहे आता दुसरा उपायसुद्धा मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला तांदूळ घ्यायचे नसेल तर काय करायचं आहे कॉईन्स घ्यायचे आहे एक रुपयाचे दोन रुपयाचे पाच रुपयाचे असे कॉईन्स घ्यायचे आहेत तर साधारणतः मी अंदाजेच कॉईन्स घेतलेले आहेत जसं आपण आधी तांदूळ टाकताना पाणी टाकलं होतं तशाच पद्धतीने यामध्ये सुद्धा पुन्हा तेवढंच पाणी घालायचं आहे साधारणतः एखादा ग्लास ते दोन ग्लास पाणी आणि सेम पद्धतीने झाकण लावायचं आहे त्याला पाच ते सात मिनटं शेक करायचं आहे तुम्ही कोणतीही मेथड आजमावू शकता आतमधनं खूप क्लीन हे निघतं आणि मी तुम्हाला गॅरंटी देते जो काही चिकटपणा असेल तो नाहीसा होतो, जर तुमचा जार आतून खूपच हिरवट झाला असेल म्हणजे ग्रीन अलगी असेल तर अगदी निघणार आहे याची मी तुम्हाला गॅरंटी देते आणि इकडे आता मी कॉइन्स वगैरे त्यामधनं काढून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने आतूनसुद्धा आपला जार एकदम क्लीन झालेला आहे बाकी आपलं वॉटर डिस्पेन्सर कसं क्लीन करायचं त्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे आणि ते त्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी या जार कसा क्लीन करायचा याच्यावरसुद्धा व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळे मी खास हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली आहे आणि तुम्हा सर्वांसाठी जे आहे हा जो हॅक आहे जार क्लीन करायचा हा खूप उपयोगात पडणार आहे त्यामुळे नक्की हा उपाय करून बघा आणि जी बाहेरची बाजू आहे खालची बाजू आहे ती एकतर ताराच्या घासणीने किंवा अशा पद्धतीने घासणीने तुम्ही घासून घेऊ शकता बाहेर तर आपण जर आपला हा जार वापरत असणार तर आपण नेहमीच बाहेरून घासतो त्यामुळे बाहेरून एवढा काही चिकट होत नाही पण आतून घासणं खूप महत्त्वाचं आहे पण मी वापरत नाही त्यामुळे बाहेरूनसुद्धा हा बऱ्यापैकी गंदा झालेला आहे त्यामुळे मग मी काय करते आहे घासणीने त्याला घासून घेते आहे भरपूर जुना हा जार आहे आणि अशा पद्धतीने वॉटर डिस्पेन्सर कसं क्लीन करायचं यावरतीसुद्धा व्हिडिओ शेअर करून झाला आहे आता जार कसा क्लीन करायचा आहे हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे भरपूरसे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहे खूप मस्त मस्त व्हिडिओ आणि हॅक्स मी तुम्हाला शेअर करत असते ज्याने तुमच्या रोजच्या जीवनातील भरपूरसे कामे हे खूप लवकर होतील आणि तुम्हाला जे आहे काम पटकन होण्यासाठीची जे आहे है ते हॅक्ससुद्धा मी शेअर करत असते क्लिनिंग हॅक्स किचन टिप्स हॅक्स शेअर करत असते त्यामुळे जर तुम्ही नवीन सबस्क्रायबर असाल तर प्लीज चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करून तुमच्या बे जवळ त्या सबस्क्राईबजवळ बेल ऐकन आहे तर ते नक्की ऑल करा बघा आता इथे क्लीन झालेला आहे आणि आता हा उन्हात मी वाळवायला ठेवते आहे जेव्हा तुम्ही हा वापरणार आहात तर पिण्याच्या पाण्याने स्वच्छ एकदा धुऊन घ्यायचा आहे आणि मग यामध्ये पिण्याचं पाणी साठवू शकता तर बघा आतूनसुद्धा किती क्लीन झालं आहे बाहेरूनसुद्धा किती क्लीन झालेला आहे आणि रिझल्ट तुमच्या अगदी समोर आहे हा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की शेअर करा कारण त्यांनासुद्धा हा खूप हेल्पफुल ठरेल आणि सगळ्यांच्या घरामध्ये जार असतात त्यामुळे सगळ्यांना हा खूप हेल्पफुल ठरणार आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार सबस्क्राईब नक्की करा